ಹಾಕೋಣ. ನಮಸ್ಕಾರ. ಅಸ್ತಮಾಲ ಮೇಕಡಿ ಬಹಾರ ಕರುನ್ ದಾಖಿನಾರೆ ಗೌರಂಗಾಯಿ ಚರ್ದು ದಚಿ ತಾಕಾಚಿ ತುಮಾರ ಕಡಿ ಕರುನ್ ದಾಖಿನಾರೆ ಬಹತ್ ಕರುನ್ ದಾಖಿನಾರೆ ಮಕ್ಕಳ ಪಡ್ ಪಡಿ ಚುಡಿ ಬರಲ್ಲ ಬಹತ್ ಬಗ ದಾಳಾಗ್ಲ ಚುಡಿಲ್ಲ भातासाठी आता आदान ठेवून घेऊ पाण्याचं. त्यासाठी थोडस तेल वाटायचं आणि थोडं मीठ टाकायचं म्हणजे मोकळा सळसळीत भात होतो. तुम्ही बाळानं टाकेत्र बाळानं आता जाळ लागलाय आदान फुले आता स्वच्छ धुवून घेते पाणी चांगलं. अगर किती वेळ अंदाज निघते का तीन पाण्याने धुतलं बाळा नो हो का आता किती निर्माण निघते. आता पाणी गरम झाले हो का आता मी टाकून आता भात तयार होस तर कढीचं मी वाटून घेते. बाळानो ताक मी हलवलंय सारं काढून घेतलंय गावरान गायचे सगळं काढले ताक कडीला घेतलंय. ताकासाठी काय काय घेतलंय ते सांगते. हळद घेतली, मीठ घेतलंय, जिरे घेतले, ओवा घेतलाय, मोहरी घेतली, पीठ घेतलंय जवारीचं. बाळानो माझ्याकडं चण्याचं पीठ नव्हतं, मी जवारीचं पीठ घेतलंय. जवारीचं पीठ बी चालत. शेंगदाणं घेतलंय, खोबरं घेतलंय, तेल घेतलंय, मिरच्या घेतल्या, लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतला आणि कोथिंबीर घेतली. मीर हिरवीगार आहे आपल्या रानातलीच आहे बघा. कढीपत्ता आपल्याच रानातला आहे. आता वाटण्यासाठी काय काय घेतलंय तुम्हाला सांगते. का लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतला वाटण्यासाठी, मिरच्या घेतल्या, आता कोथिंबीर घेतला. नेसून घेतलं लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, मिरच्या घेतल्यात, शेंगदाणं घेतलं, हिरवं शेंगदाणं घालायचं आंबाट लागत नाही, खोबरं घेतलंय, कोथमीर घेतलं, मीठ घेतलंय, आता वाटण्यासाठी घेतलं, आता वाटून घेतलं. आता स्वच्छ धुवून घेतले, माती बिती काही खडा बिडा लागतं एखादा, आता वाटून घेतले. मीठ टाकून
मीठ टाकायचं बाळानं मीठ चांगलं वाटत. आता हे वाटण झाले. आता जिरे वावा टाकून घेते. वाटाय म्हणजे खमंग लागतं साऱ्या तो मिसळत. आणि खोबरं पाट्यावर कसा कसा वाटायचं बघा. कसलं झाले घर पुढेच तर मग लागत. बाळानो आता वाटायचं झाले. आता काढून घेते. आता शेंगदाणं वाटते. हिरवं शेंगदाणं वाटायचं म्हणजे आंबाट लागत नाही तरी बघा. शेंगदाणं वाटल्यावर आंबट लागत. भाजलेल्या शेंगदाण्याने आंबट लागत. कडीला चव येत नाही. काढते हका वाटायचं. पाटावर वाटा सुकी द्यायचं बाळानं. सारा आरत त्याला बसतो चिकन. भात शिजलाय का बघून घेते मी. आता हा का शिजलाय मका फुरफुरी झाला. आता ह्याच्यावर जाखा घालायचं म्हणजे होतं अजून चांगलं शिजत. झालाय आता उतरून ठेवते. बघा कसला झाला मकळा सळसळी. आता कढीसाठी ताकाची तयारी करून घेऊया. आता मी थोडं रवीने हलून घेते. बाळानं हलवलंय. आता थोडं पीठ टाकून घेते. पिठाने मिळून येते कढी. खायला बिघवाड लागते. सारं मिसळून नीट करून घ्यायचं नाही तर गाठी राहते त्याच्यात. बाळानं आता आपला भात झालं. आता कढई ठेवते. कढी करायची हका कढीसाठी. आता हका तेल ओतते. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. जिरे मोहरी टाकायचे. आता तेल गरम झाले. आता थोडा वावा टाकून घेते. आता जिरे टाकून घेते. मोहरी टाकून घेते. आता हळद टाकते. हळद टाकायची. बाळानं कलर येतो. आता कढीपत्ता टाकते. आपण जे पाट्यावर वाटलंय सारं ते सारं टाकून घ्यायचं बाळानं. बाळानं आता हे चांगलं हलवायचं 2 मिनिटं. गावरान गायचं ताक गावरान पद्धतीने केलेलं थोडी उरले बघा. बाळानं आता हे सारा मसाला टाकलाय. कांदलेलं वाटलेलं आता ताक टाकून घ्या.
हलवून घेते बाळानं. बाळानं जेवढे तुम्हाला कडे टा लागते तेवढे वाढवून घ्या. पाणी टाकू बघा ह्या कडे. ह्याला उकळी येऊन द्यायची नाही, सारखं हलवत राहायचं. फीस सोडून दिले की काढायचे, नाही तर मग पाणी येऊ नये होते. बघा बाळानो कसले मस्त पैकी कडे झाली आपली. आज बी चांगला सुटलाय, मस्त पाट्यावर वाटलंय म्हणून कोथमीर टाकून घेते. आता थोडी कोथमीर टाकून घेते बघा, वाटली पण अजून थोडीशी. आता फेसळायला लागली बाळाला, आता हलवून घेते. बाळानं अजून 2 मिनिटं ठेवायची, काढून घ्यायची. फेसळायला लागली बाळानो. आता फेसळली आपली तयार होत आली इकडे. आता काढून घेते. या तुम्ही जेवायला. आजी माहिती कडी गावरान पद्धतीचं ताक कडी सामायन घातलेलं गावाकडलं गोड लागतं. कडी तयार झाली, मी ताकाच्या टोपामध्ये काढून घेते. मी आता पटापटा भाकरी टाकून घेते. बघा भाकरी कसली आली. बाळानो आपल्या भाकरी झाल्यात, कढी झाली, भात झालाय. आता मिरची बनवून दाखवते तुम्हाला. पाणी वरतून धुवून काढते इथली हिरवीगार. तवा तापलाय, त्याच्यावर टाकून घेतली. आता बाळानं हलवून घ्यायचं. बाळानं आपल्याला चांगली मिरची भाजून घ्यायची तयार. हो आता तेल ओतून घ्यायचं. आता हलवून घ्यायचे मळलेले. मीठ जास्त टाकायचं म्हणजे खमंग लागतं आणि पिकाची मड मरत जाते. आता शेंगदाण्याचं कुठं टाकून घेते बाळा. आपल्या रानातलीच आहे बाळानो. बघा कसली झाली बाळानो. कधी बी शेंगदाण्याचं पूड जास्तीच टाकायचं,
म्हणजे तिखट लागत नाही. बाळानं या खाया अजिमायची चटणी मिरची बघा आता झाकून ठेवते 2 मिनिटं. आता बाळानं हे घामे अजून हे झाकून ठेवते थोडे. बघते आता झाले का झाले. बाळानो तुमच्या तोंडाला पाणी सुटून बघा कसं ते आजीबाईंची मिरची गावरान पद्धतीची गावरान पाहिजे बघा किती बेस्ट झाले. बाळानो आता आपली झाली बाकरीवर काढून घेते. बघा तव्यावरली मिरची तव्यावरल्या भाकरी बघा बाळानो मी जेवण्यासाठी आता ताटात वाढून घेतलं आहे. बाळानो मी ताटात काय काय घेतले मला जेवण्यासाठी भात घेतला एक कढी घेतली मिरची घेतली ककडी घेतली आणि भाकर घेतली. या बाळानो जेवायला. बाळानो तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाळानो चैनेला सेपरेट करा विसरू नका. या बाळानो चुलीवरलं जेवण खाया आजीचं.